अवो आधी सामानाची यादी काढा. हे बघ माझी पैठणी जावायला आणती. अग आका आता तिथे करायलाच पाहिजे ना, जावायला अंगठी लागतेच की साखरपुड्याला. अरे तुझ्या जावायला ना ह्या घरच्या जावायला, ह्याच नाही म्हणते मी. आता ही तू मधीच कुठं आला अंगठीच? अवा अक्का आधी लग्नाचं बघू द्या की बसता कुठं बांधायचा, कुठल्या पाहुण्याला बोलवायचं, लगीन दारात करायचं का हाल मधी करायचं, ही समजा राहिला बाजूला आणि तुम्ही स्वतःच घोडं धामटताय. अव पोरीच्या दागिन्याचं बघा आधी. पप्पा दागिन्याचं राहू द्या. आत्ते तुम्हाला लहानपणी दत्तक घेणार होती ना, तुला आता चान्स आहे माझ्यासाठी खूप काही करायला. माझ्यासाठी दागिनं कर हा. बीबी हायच म्हणा, एक कुलती एक भाची हाय. अक्का काय बी कमी पडू देणार नाहीत बघ. इतकं केलं की ते कमीच पडलं वाटत. आज पातूर ह्या घरासाठी मी आणि माझ्या नवऱ्यानी लई केलं, आता करायची बारी तुमची हाय. पप्पा मला मोबाईल पाहिजे. आवली हाती लवकर. बाबू मला जर लग्नात थ्री पीस नाही मिळाला तर मांडवात पाऊल टाकायचं नाही, ध्यानात ठेव. आता सांगून ठेवतो. पूर्ण एपिसोड पहा Z5 काय शिकरे सारखं सारखं हॉटेलवर काय काम असतं? गृहमंत्र्यांशी बोलू का तुमच्याबद्दल? तुम्ही काय गृहमंत्र्यांना ओळखता का? मग आज चहा प्यायला बोललो तुम्हाला, पण लय ऊन असल्यामुळे म्हटलं आज येत नाही. तुम्ही होम मिनिस्टरला ओळखता? जरा फोन लावून द्या ना, बोलायचंय मला त्यांच्याशी. नाही मॅडम तसं काय नाही, मी आपलं सहज साहेबांना आपलं असं बोलत होतो तसं काय ना. यापुढे असं म्हणायचं नाही आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे खरं खरं उत्तर द्यायचे, आणि जर खोटे बोलले तर गाठ माझ्याशी हे लक्षात ठेव. हा मुलगा इथे आला होता का? हो हो दोन वेळा आला. इथे कशासाठी आला होता तो? हो म्हणजे त्याला काम पाहिजे होतं ना म्हणून आला होता. तो स्वतः आला होता की त्याला बोलवलं होतं? नाही तो स्वतःच आला होता. नाही तो स्वतःच आला होता, नवीन हॉटेल झाले ना ते काम मागायसाठी आला होता. सॉरी डॉक्टर मी यांना प्रश्न करते, त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका. तुमची चौकशी मी नंतर करेन. याच्या आधी तुम्ही ओळखत होता का त्याला? नाही पहिल्यांदाच भेटलो होतो, पहिल्यांदाच आलता इथं. बर इथे आल्यावर काय काय झालं? काय नाही त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी किचन मध्ये घेऊन गेलो त्याला, त्यानं काय पदार्थ करून मला खायला घातले, खाल्लं त्याला म्हणलं ये काम उद्यापासून. तर त्याने इथे काय खाल्लं होतं का? नाही नाही लाडू खाल्ला होता, लाडू डॉक्टरच दिला होता. मी दिलेला म्हणजे मी जो पूजेसाठी प्रसाद म्हणून आणला होता तो लाडू खाल्ला, कारण मी इथे नव्हतो इंटरव्ह्यू घ्यायला. मी लालदादा इथे होतो का? हो डॉक्टर नव्हतं मीच होतो, आणि त्याने एकटं नव्हतं लाडू खाल्ला, मी पण खाल्ला होता, मी दोन खाल्ले होते. वय मॅडम टोन्याने बी खाल्ला आणि आम्ही सगळ्यांनी लाडू खाल्ला तो. हो ना सगळ्यांनीच खाल्लाय, पण तुम्ही असं का विचारताय त्याने काय खाल्लं होतं का? पोस्टमॉर्टम मध्ये बॉडीत बीटा ब्लॉकर्स दाखवते. काय? ते पोटात गेलं की हळूहळू बीपी लो होतो, कार्डिओ अरेस्ट होतो. असं दिसतंय की कोणीतरी त्याला हे अन्नात दिलंय. हे नक्कीच त्या देवीसिंगचं काम असणार आहे. पण मला कळत नाहीये हे त्याने सगळं कसं आणि कधी केलंय. इथे फक्त त्याने लाडू खाल्लाय, तो काय गावातल्या सगळ्यांनीच खाल्लाय, पण मग आमची चौकशी सुरू आहे. त्याने कुठे कुठे काय काय खाल्लंय हे लवकरच हाती लागेल. आम्हाला काही वाटलं तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी यावं लागेल. हो 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 चला. नामा ही गे लिस्ट लिस्ट हो
अरे आता डिंपल बरोबर लग्न करतोय, सामान वगैरे खरेदी करायला नको का? त्याचीही लिस्ट, कपडे, 5 पोती गहू, 4 पोती तांदूळ, नारळ, खारका, खोबरं, सुपाऱ्या, डाळ, उपरण, हो एवढं सगळं वाचायचं म्हणजे तासभर जायचा. बर एवढं सगळं आणायचं म्हणजे याला पैसा? ए माकडा, खिशात काय चिचुकी ठेवलेस वगैरे? पैसेच आहेत, त्याने जाणायचे. हा तू तुझा गुडघा जास्त नको चालूस, हे आधीच्या उधारीचे समजलं ना? आता याच्यासाठी पैसे तर दुप्पट लागतील ना. नाम्या तू मांडून ठेव, मी कुठे पळून जाणार आहे का? नाम्या माकडा आपल्या डॉक्टरांचं लगीन आहे. सगळं कसं एकदम फर्स्ट क्लास झालं पाहिजे, काहीच कमी पडू द्यायचं नाही, कसलं बी काय बी कमी पडू द्यायचं नाही. बजा आणि तूही त्याला मदत कर, मला सगळं सामान जिथलं तिथं हवंय. तुम्ही का नाही डॉक्टर, टेन्शनच घेऊ नका, कार्यक्रम म्हणजे नंबरच करू आपण, धनकाच करून टाकूया. सगळं तुम्हाला पाहिजे का नाही ते जागेवर पण आणून ठेवतो, आणि नाही पाहिजे पण जागे आणून ठेवतो. हा ए नाम्या चल गी, चल तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नका, माझ्या उधारीचा विषय असतो. डॉक्टर ये, चला डॉक्टर. एवढा सगळा खर्च आपल्या लग्नासाठी करताय का कोणाला इम्प्रेस करण्यासाठी? नाही, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, आपण दोघांनी मिळून जे कांड केलेत ना त्यातून सही सलामत सुटता यावं म्हणून करतोय. आपण दोघांनी नाही, तुम्ही केलंय सगळं काय, त्यात मला नाही मध्ये घ्यायचं. हो एक लक्षात ठेव, मी जर का जेल मध्ये गेलो ना तर तूही जाशील. मग एक काम कर, तुम्ही बी नका जाऊ जेल मध्ये आणि मला बी नका नेऊ. त्यासाठी चाललंय सगळं, त्यासाठी मला दिव्याच्या घरी जाऊन पैसे, दागिने आणि पुरावे काढून आणावे लागतील. काय तुम्ही दिव्या मॅडमच्या घरात पैसे आणि पुरावे लपवले? पागल हो गए ते डॉक्टर, आता ते पुरावे आणि पैसे कसे बाहेर आणणार तुम्ही? आणि दिव्या मॅडमला सापडले तर प्रत्येक वेळेस काहीतरी उद्योग करून ठेवत असत तुम्ही. काय झालं, काहीच का बोलत नाहीये? माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकतो, प्लीज बोला ना. शांत व्हा डॉक्टर, आता त्या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये, तुम्ही काळजी करू नका, थोड्या दिवसात तुम्हाला सवय होईल. अशी कशी सवय होईल मला, मला माझी अवस्था का कळत नाहीये, का दिसत असूनही तुम्ही बघत नाहीये त्याकडे? सॉरी डॉक्टर, मला सध्या माझ्या कामापुढे कर्तव्यापुढे काहीच दिसत नाही. तुम्ही घेऊ शकता. हॅलो बोला. डॉक्टर तुम्ही रिसॉर्ट बांधल्याचं कळलं मला. हो मी तुम्हाला बोललं पण होतं पण तुम्हीच आला नाही. नाही जमलं. बोला ना, आज कशी काय आठवण काढली? मंजूला तुम्ही जमिनीच्या व्यवहाराचे अर्धेच पैसे दिले आहेत, उरलेले पैसे मला कधी मिळणार आहेत? मी जरा महत्वाच्या कामात आहे, आपण प्लीज नंतर बोलूयात का? प्लीज. हॅलो मला उशीर होतोय, पोलीस स्टेशन मध्ये जायचंय. तुम्हाला कुठे ड्रॉप करायचंय का? मी करते. नाही नको, सावरता येत नाहीये, मी थोडा वेळ इथे थांबतो आणि मग जाईन. सॉरी. ठीक आहे. शांताराम यांना काय हवंय काय नको ते बघा, मी पोलीस स्टेशनला जाते. हो मॅडम. मला तुमच्याकडून काय हवंय दिव्या मॅडम? तुमच्या घरातलं पोरलेले पैसे, दागिने, पुरावे एकदा मला मिळाले की मी खुश, माझं सगळं टेन्शनच गेलं म्हणून समज. डॉक्टर चहा. नाही नकोय मला, मला मायराची खूप आठवण येते. इथे आल्यानंतर ती पळत यायची, मला मिठी मारायची. डॉक्टर अंकल तुम्ही कसे आहात विचारायची, सतत मला तिचा भास होत.
तुमची हरकत नसेल तर मी थोडा वेळ तिच्या रूम मध्ये थांबलो तर चालेल? हो चालेल ना. थँक्यू. बर मी आहे इथं काम करतोय, काय हवं असेल तर हाक मारा. मारू नका, मी तुमचा जाव आहे, लाडका जाव आहे मामी. अरे काय तोंडे तू आहेस वर काय मामी, ह्या वयात पण तुमचा तरण्या पुरीच्या वरचा हात लागतोय, मारायच्या बरोबर जरा इचारायच नाही मला. तू विचारलं होतस का माझ्या अंगावर शाल टाकताना, आणि तुझं काही तर गटुळ पुरलंय वर माझ्या जवळ. मामी मला माहित आहे तुम्ही चार माणसांना माझा किती पण पान उतारा केला ना, तुमचा जीव आहे माझ्यावर. तर तुलाही नवसाठा दावा नाही का माझा? अरे दहा गावात तुला जोड नाही, खिशात नाही आणान मला बाजीराव म्हणा अशी गत आहे तुझी. ती माझी बंदी म्हणून टिकली आहे तुझ्या जवळ, नाही तर दुसरी एखादी कवच गेली असती निघून. अशी कशी निघून जाईल, तळ हाताच्या फोडावाने ठेवली तिला. तिनं नुसता एखादा शब्द जरी काढला तर घरातला नोकर चाकर दुसऱ्या मिनिटाला पाहिजे ते हजर करतात तिच्याकडे. अरे तुझी जीभ झडली तुझी, गरवाज कमी थापा मार की जा बघो इथन. मामी मी एवढंच सांगायला आलोय तुम्हाला की आता मी तुमच्या संग आहे. माझ्या संग? मी काय लढाई निघाली आहे वय कुठं? आणि मी लढायला जरी निघाले ना तरी तुला संग नेणार नाही, ती सामान विकून त्याचा पैसा खाशील तू. मामी मी हे सांगायला आलोय डिम्पल्स आणि डॉक्टरच लगीन अजिबात झालं नाही पाहिजे, मोडून टाका. या बाबतीत मी तुमच्या संग आहे. अरे काल पावतुर्त्याच्या कंपाऊंडरच्या गोचडे तोडत होता आणि मधीच लग्न मोडायचं कसं तुला कळलं र? ही काय भानगडे, तुला काय खायचं कमी बिमी पडलं का काय? काय कमी पडलं मामी, डिम्पल माझी बाची आहे, तिच्या भल्यासाठी सांगतोय मी. तिचं वाटोळ झालेलं मला कसं चालेल मामी, त्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. लय मोठं मायाचं नाही का लागून गेला उगच, आता माझं तोंड नको वाजवायला, जा बघू इथलं वंदील हाक मारू. वंदे अगे वंदे. आता वंदीला आणि कशाला बोली होताय, जा तुम्ही तेवढं लगीन मोडायचं एवढं ध्यान ठेवा मी झालं. अरे ती तर मी मोडणारच आहे, पण कुणाच्या सांगण्यावर नाही, मला पटत नाही म्हणून. आणि ते कंपाऊंडर कसा लगीन करतोय ना तीच बघते बघ, नाही त्याला पळता भुई थोडी केली ना तर माझ्यासारखी सरू नाही. जा निघ इथन काळ तोंड्या, आलाय मोठा सांगायला मला. आता आपल्या लगीन होणार आहे म्हणतो हे सगळं माझच आहे. झाले तुझे स्वप्न बघू, यातला एकही रुपये तुला मिळणार नाही. हे जर का दिव्याच्या हाती लागले असते तर आपण दोघही जेलमध्ये खडी फोडायला गेलो असतो, कळलं? मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं दिव्या मॅडमच्या घरात हे पुरावे लपवायला? तुम्ही ना अजिबात हुशार नाही, कधी कधी तर अजिबात डोकं चालवत नाही. आता हेच पुरावे दिव्या मॅडमला सापडले असते तर? झाले तुझी अक्कल पाजळून, मला डोकं आहे म्हणून दिव्याच्या घरी लपवलं होतं. दिव्याने अख्खं जग पालतं घातलं असतं पुरावे शोधण्यासाठी, पण आपलं घर नाही. आपल्या घरात कधी कोणी शोधतं का? हा हुशार आहे की डॉक्टर तुम्ही, बरोबर आहे तुमचं. थांब.
करायचं हे? हळू बोल. ए काय झालं ते माहितीये का? वय तुमच्या विरोधातले पुरावे आहेत ना? दिव्या सिंगचं करिअर. आता दिव्या सिंग माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. आता दिव्याच काय, कोणीच माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. देवी सिंग पर्यंत पोहोचण्याचे सगळे पुरावे नष्ट झाले. म्हणजे तुम्ही जेलमध्ये जाणार नाही? म्हणजे मी आपण नाही जाणार? इतके दिवस लय टेन्शन होत बघा, सारखे डोळ्यासमोर दिव्या मॅडम दिसायची. पण आता आता फक्त आपल्या लग्नाची स्वप्न दिसतील मला, आणि आपल्या लग्नात अडचणी बी येणार नाहीत. आता इथून पुढे तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. अयो मी हेच बोलणार होती. आता आपलं लगीन झालं ना तर मी हिरोईन बनायला मुंबईला जाणार. तुम्ही काय करणार? माझं काय, माझ्या आयुष्यात येईलच कोणीतरी नवीन, सुंदर, खूप पैसे असलेले. म्हणजे तुम्हाला सुधरायचं नाही? कधीच नाही. ठीक आहे, तुम्हाला जी करायचंय ना ती करा, पण ह्या सगळ्यात माझं नाव आलं नाही पाहिजे. मला लय झोप आली, मी जाते. गुड नाईट. डिंपल थांब, मला यायचं. चलो. तुमचा रेशमावर खरंच प्रेम होतं? मॅडम जीवापाड प्रेम होतं, म्हणूनच तर आमच्यात भांडणं व्हायचे. म्हणजे आम्हाला मूल हवं होतं आणि मूल होत नव्हतं, म्हणून मला सतत भीती वाटायची की ती मला सोडून दुसऱ्या कोणाकडे जाणार तर नाही. आणि शेवटी नियतीने हा खेळ खेळलाच, दूर नेलं तिला माझ्यापासून. तुम्हाला खात्री आहे की ती पडून गेली नव्हती, तिला कोणीतरी फसवलंय? हो, ती निघून गेली असती तर तिने कोणाशी तरी कॉन्टॅक्ट केलाच असता, माझ्याशी नाही पण माझ्या घरच्यांशी किंवा तिच्या घरच्यांशी कुणाशी तरी, आणि यातलं काहीच घडलं नाही. बरं मला सांगा, असं काही आहे का जे तुम्हाला सांगायचं होतं पण तुम्ही मला सांगितलं नाहीये? नाही मॅडम, मी जवळपास सगळंच सांगितलंय तुम्हाला. आणि तुमच्यापासून मी का लपवेन काही, मला रेशमा हवी आहे मॅडम, काहीही करून. म्हणूनच म्हणतीये नीट आठवण करा. हो सकता है वो छोटी सी बात जो आपसे मिस हो गई हो, पर हमारे लिए रेशमा को ढूंढने के लिए इम्पॉर्टेंट साबित हो सकती है, इसलिए याद करो. हाँ मॅडम आठवलं. ज्या दिवशी रेशमा गायब झाली होती त्या दिवशी आमच्या घरात तिसरं कोणीतरी होतं, मी त्यालाच शोधत होतो आणि तेवढ्यात कोणीतरी माझ्या डोक्यावर मारलं. त्यानंतर मला काय आठवत नाही, पण जेव्हा शुद्ध आली तेव्हा डॉक्टर होते सोबत, त्या दिवशी डॉक्टरांमुळे जीव वाचला माझा. डॉक्टर? पण त्यांना कसं माहित की तुम्ही बेशुद्ध पडलात? हे बघ तुझ्यासाठी मी कसला गरमा गरम कडक चहा बनवून आणलाय. पी वंदे, तुला बरं का आज माझी माया आली चहा द्यायला? अगं आई मला चिकार वाटत तुला चांगलं चुंगलं करून खाऊ घालावं, तुझी सेवा करावी, तुला माझ्या घरी घेऊन जावं. पण कसलं काय, तुझा जीव आपला नुसता त्या लेकाच्यात आणि सुनाच्यातच अडकलेला असतो. कवा तरी येते का माझ्या घरी तू? वंदे तू नुसतीच घरी नेते म्हणतीस. अगं तुला काय जनाची नाही मनाची तरी लाज आहे का? कवा मुहूर्त निघायचा मला घरी न्यायला? बरं आहे, आता हित ना डायरेक्ट तुला माझ्या घरीच घेऊन जाते. पहिले तू चहा पी नाही तो गार होईन. काय जो वंदे चहा केलायस, नुसतं गरम पाणी, त्याला काय चव ना घेऊ. मामी बरोबर बोलताय तुम्ही. वंदे असा कुठं चहा करते दिवय, त्याला चव ना धाव असा चहा बनत होती का? ओ गप गुमान, तो दिलेला चहा ढोसा नाही तर तो चहा घेणं तोंडाव फिकून मारीन. लय तावत चढाय लागलाय बर का तुमच
तुझं हित आल्यावर जरा शिस्तीत राहा. मंदिर आहे ना आमच्या, नुसती माणसं बनवायला येतात. काम म्हणलं ना की झुरळ झटकलं की माणसं झटकून टाकते. तुला करायचं नव्हतं तर कशाला ग फुड फुड करते. काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. मिस्टर विजय, चहा कॉफी काय घेणार? नाही नको. बर बोला. यांची बायको म्हणजे रेशमा गायब झाली होती त्या दिवशी तुम्ही कुठे होता? कुठे म्हणजे मी वाड्यातच होतो. तुम्ही वाड्यातल्या लोकांना विचारू शकता. काय डिंपल? वय मॅडम, त्या दिवशी विजयच्या डोक्यात कोणीतरी मारलं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की ते शुद्धीवर आले तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर होता. नाही, बरोबर आहे त्यांचं. मी त्यांच्या समोरच होतो पण त्यांच्या उपचारासाठी. पण तुम्हाला कसं माहित की ते घरी बेशुद्ध आहे आणि त्यांच्या डोक्यावर मार लागलाय? मला नीट आठवत नाहीये. हा आठवलं, यांना जेव्हा लागलं होतं तेव्हा बजा इथे घेऊन आला होता. आता बजा तिथे केव्हा पोहोचला, त्याने काय केलं हे मला काहीच माहिती नाही. तुम्ही त्याला विचारू शकता. हो मॅडम, बजा माझ्याकडे कामाला होता. तुम्हाला भेटायला आला असणार. हो, बजा असं काही करणार नाही. तो खूप चांगला माणूस आहे पण हल्ली कोणाचं काहीच सांगू शकत नाही ना आपण. एक मिनिट डॉक्टर. मॅडम, बजावर माझा पूर्ण विश्वास. तो असं कधीच काही करू शकणार नाही. उलट रेशमाचं बाहेर काही सुरू तर नाहीये ना हे शोधण्यासाठी तुम्हाला मदत करत होता. आमच्या दोघांमध्ये सगळं चांगलं व्हावं म्हणून त्याने खूप प्रयत्न केला, त्यामुळे बजा कधीच असं करू शकणार. हो हे खरं आहे, बजा असं नाही वागणार याची मलाही कल्पना. पण मला एक कळत नाहीये, रेशमा वहिनींच्या केसची चौकशी पुन्हा का चालू केली आहे तुम्ही? म्हणजे सगळ्यांनी शोधून झालंय, मिस्टर विजय सुद्धा शोधून आले त्यांना. पण मी फक्त रेशमालाच नाही तर देवी सिंगलाही शोधतीये. आणि कोणाच ठाऊ कदाचित तिचीच केस मला देवी सिंग पर्यंत पोहोचायला मदत करेल. रेशमा वहिनींची केस आणि देवी सिंगची केस याचा काय संबंध असू शकतो? मला कळत आहे तुम्हाला खूप घाई झाली आहे देवी सिंगला पकडण्याची, पण मॅडम तुमची दिशा चुकतीये. हे बघा, मलाही त्याला पकडावं असं वाटतं, त्याचा गळा दाबावं असं वाटतंय, पण मी असं करू शकणार नाही. शेवटी देवी सिंग आणि माझ्यामध्ये फरक का राहिला मग? पण तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये, त्यासाठी मी आहे. मी जर त्याला पकडू शकले नाही तर या वर्दीचा काहीच उपयोग नाही. सिर्फ एक सबूत मेरे हात लगने की देरी है, फिर देखो आप. मॅडम, एक गोष्ट आठवली मला. माझ्या घरी एक लॉकेट सापडलं होतं आणि डॉक्टरांकडे सुद्धा सेम लॉकेट होत. एक मिनिट, माझ्याकडे जे लॉकेट होत ते बजाने मला गिफ्ट केलं होतं आणि आपण यावर बोललो पण. हो मॅडम, डॉक्टरांचं लॉकेट डॉक्टरांकडे होत. पण मला खात्री आहे मॅडम, तो जो कोणी होता तुम्ही घरी नसताना रेशमाला भेटत असणार. चला. एक मिनिट दिवा मॅडम, तुम्हाला काय कळलं मॅडम? जोरात लग्नाची तयारी चाललेली दिसती. मग आता पाहुणी रावळी का आम्हाला येत नाही म्हणल्यावर आम्हालाच हातपाय हलवा लागतील की? हातपाय मोडून घेऊ नका म्हणजे झालं. नाही समजी तयारी तू युक्तीच करते ना, इकडं पळा तिकडं पळा ते काय ग मग? जर लगीन झालंच नाही तर काय करशील? का नाही होणार ही लगीन? ते आईलाच विचार बाय, मी तर काय ऐकायला तयार नाही. मला नाही वाटत ती लग्नाला तयार होईल म्हणून. मला बी तसंच वाटतंय, जीव गेला तर मग आम्ही काय ह्या लग्नाला परवानगी देणार नाही. मग माझा जीव गेला ना तरी माग हटणार नाही मी. आता त्यांना काय करायचं ना ती करू दे, मी काय ऐकणार नाही त्यांचं.
माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यांना काय तमाशा करायचा ना ती करू द्या. मी भी बघते कसे लगीन मोडते ती. मी भी बघते कसे लगीन होते ती. पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणूनच त्या कंपाऊंडर बरोबर लगीन होऊन देणार नाही. आणि आता मी काय एकटी नाही, माझ्या संग लेखन जावा आहे, त्यांना बी ही लगीन नकोय. तरी म्हणल ही लगीन मोडायचं खूळ आत्यांच्या डोक्यात कुणी घातलंय ती. तुम्हाला माझ्या लेकीच चांगलं बघवत नाही ना म्हणून असं वागताय. कुठं पेड आली पाप, लोकांच्या चांगल्या ताडकाठी अन्न सोडून द्या. अशानं कुणाचं भलं होत नाही. आणि तुम्ही काय, अख्खा गाव जरी या लग्नाच्या विरोधात उभा राहिला ना तरी मी काय ऐकणार नाही, लग्न करून देणारच आहे. अग बाया तू आम्हाला कशाला बडबड करती, ते तू आणि आई बघून घे. अग वंदे तू कशाला भीतीस ग, तू काय मिंदी असं आहे तिची, तुझं काय चुकत नाही, बोल तू बोल. अग वंदे बोल की कुठे खपली का काय, का गेली वर आगाने हॉटेल सोडून. तर असं बरं जात्याली इथं फुकटच मिळतंय म्हणल्यावर असं सहजासहजी सोडणार आहेत वय त्या. ज्या ताटात खायचं त्यालाच नावं ठेवायची अशी गथ आहे त्यांची. पण मी आधी बघते माझ्या डिंपल आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल कुणी काय बोललं ना मग मी हाय ती हाय. मम्मी भी हाय, मी भी बघते कसं लगीन होतंय. नाही नाही ते पैसे इकडे द्या. डॉक्टर हिशोब सगळं मलाच बघायला सांगितलंय, त्यावर मीच बघतो सगळं. द्या इकडे पैसे. सगळ्या हिशोबाचा तुम्ही बघता वय. हो मग माझ्या उधारीचं पण बघा. ते कसं आहे पैसे घ्यायचं काम असलं की माझ्याकडे आहे, द्यायचं म्हणजे की डॉक्टरांच्याकडे आहे. ते डॉक्टर देते उधार, दे ते पैसे इकडे. होय समजा यावर इथला तेच बघत्यात, त्यांच्याकडे देऊन टाक समजा पैसे. देतो. थांबा नामा भाऊजी, ती पैसा इकडे द्या. नाही काय आहे डॉक्टरांचा आहे ना, डॉक्टरांना दिलेलं बरं द्या. आणि काय बोला आला दादा, तुम्हाला डिंपलचं डॉक्टरांशी लगीन झालेलं नकोय, मग ही पैसे कशाला पाहिजेत. आणि म्या म्हणते इतर राहायचंच कशाला, निघा की कटोड घेऊन. मंगले तू आण सांभाळून बोला, लय होतय तुझं. तुला काय वाटलं ग आम्हाला काय भिका लागले होय म्हणून आम्ही इथं थांबलोय. आम्ही फक्त माझ्या आईसाठी इथं थांबलोय. आणि आहे आता काय कर, तू हे लग्न नकोच होऊ देऊ बघ. नाहीच करून देणार मी, बघते तो कंपाऊंडर कसा लगीन करतोय ते. नाही त्याचं मड बसेल ना तर बघच तू. मी बरी का बसेन, काय करणार आहेस तुम्हाला माहितीये. समजा वाडा बी मी घेते का नाही बघ, आणि लगीन बी कसं होऊ देते ते बघ. हा आईने कागद जरी फाडला असेल ना नवं कागद बनवते, आणि वाडा घेते का नाही बघ मग बस बोंबल तू. अगं माझा वाडा आहे माझा, ग बस तुम्ही दोघे. डॉक्टरांच्या पैशांचं कशाला सांगितलं, गेले ना पैसे. पैसे जाऊ दे ना, हे कसं निस्तरायचं आता. हे काय थांबायचं नाही वाटत. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.